भाषा पुरस्काराचं स्वरूप आपण मागच्या सेशनमध्ये पाहिलेलं होतं. तर आज या ठिकाणी आपण महत्वाचे आंतरराष्ट्रीय पुरस्कार या ठिकाणी पाहणार आहोत. तर बघा, पुरस्कार पाहत असताना जगातला अतिशय महत्वाचा पुरस्कार जो की एक्झाम मध्ये विचारला जातो तो पुरस्कार म्हणजे नोबेल पुरस्कार. ओके, नोबेल पुरस्कार. नोबेल पुरस्कारामध्ये आपण या ठिकाणी नोबेल पुरस्कार तर कालच्या सेशन मध्ये तुम्हाला सांगितलं होतं की नोबेल पुरस्कार जे प्रमुख आहेत. ओके, तर अल्फ्रेड नोबेल. ओके, सर अल्फ्रेड नोबेल. ओके, अल्फ्रेड नोबेल. ओके, अल्फ्रेड नोबेल यांनी तुम्हाला सांगितलं होतं की त्यांनी 1867 मध्ये त्यांनी डायनामाइट स्फोटकाचा शोध लावला. डायनामाइट या स्फोटकाचा या ठिकाणी शोध लावला. आणि शोध लावण्याचा एकच उद्देश होता त्यांचा की या ठिकाणी विकासात्मक उद्देश होता. विकासात्मक म्हणजे रस्ते निर्मिती करणे, खडक फोडणे, त्या ठिकाणी बोगदे तयार करणे स्फोटकाच्या माध्यमातून, असे विविध विकासात्मक काम या ठिकाणी याच्या माध्यमातून करणे असा त्या डायनामाइट या स्फोटकाचा उद्देश होता. परंतु या डायनामाइट या स्फोटचा विकासात्मक करायच्या ऐवजी विध्वंसात्मक म्हणजे या ठिकाणी विध्वंस करण्यासाठी वापर करू लागला. उदाहरणार्थ बंदुका, त्यानंतर स्फोटक बंदुका, त्यानंतर वेपन्स हत्यारे. ओके, त्यानंतर बॉम्ब. ओके, अशा स्वरूपामध्ये त्यांचा दुरुपयोग या ठिकाणी होऊ लागला. यामुळे त्यांना खूप मोठ्या प्रमाणात दुःख झालं. आणि त्यानंतर त्यांचा छोटा भाऊ हा सुद्धा त्या ठिकाणी त्या स्फोटामध्ये या ठिकाणी त्यांच्या प्रयोगशाळेत मृत्युमुखी पडलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्यानंतर मग त्यांनी असं आपल्या मृत्यूपत्रात लिहून ठेवलं की या डायनामाइटच्या शोधामधून किंवा डायनामाइटच्या संशोधनातून जो पैसा मिळाला आहे आम्हा, त्या पैशाचा आपण समाजामध्ये जे चांगल्या प्रकारचे काम करतील, समाजामध्ये जे विकासात्मक काम करतील, मानव जातीच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी जे काम करतील अशा संशोधकांना 1901 पासून पुरस्कार देण्यात यावा आणि त्याला मोठी रक्कम त्यामध्ये देण्यात यावी अशा स्वरूपाची तरतूद त्यांनी मृत्यूपत्रात केलेली आहे. ओके, मग डायनामाइट यांचा मृत्यू 1896 मध्ये झाला. ओके, 1896 मध्ये त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांनी मग 1901 पासून या पुरस्काराची सुरुवात झाली पूर्ण त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून. ओके, तर तुम्हाला सांगितलं होतं काल की पुरस्कार 1901 पासून सुरुवात झालेला आहे. ओके, तर त्यांचा जन्मदिवस 21 ऑक्टोबर. ओके, 21 सर अल्फ्रेड नोबेल यांचा जन्मदिवस 21 ऑक्टोबर. ऑक्टोबर मध्ये या पुरस्काराची घोषणा केली जाते आणि 10 डिसेंबर त्यांच्या स्मृती दिवस, 10 डिसेंबर या स्मृती दिवशी त्यांच्या पुरस्काराचे वितरण केले जात. असा नोबेल पुरस्कार आहे. ओके, नोबेल पुरस्कार जो आहे आता काल सांगितलं होतं सुरुवातीला पुरस्कार. ओके, शांतता जगामध्ये शांततेसाठी जे भरीव कार्य करतील अशा व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात येतो. त्यानंतर या ठिकाणी साहित्य
साहित्य। तीन नंबर भौतिक शास्त्रातील संशोधनासाठी। चार नंबर ला या ठिकाणी रसायन शास्त्र। पाच वैद्यक शास्त्र। ओके अशा स्वरूपामध्ये देण्यात येत होते, परंतु नंतर अर्थशास्त्र इकॉनॉमिक्स। ओके सहा नंबरचा जो इकॉनॉमिक्स शास्त्र अर्थशास्त्र हा बँक ऑफ स्वीडन, बँक ऑफ स्वीडन या बँकेला 300 वर्ष पूर्ण झाल्याने हा पुरस्कार, इकॉनॉमिक्सचा जो पुरस्कार आहे अर्थशास्त्राचा नोबेल, तर 69 पासून येतो, 1969 पासून हा पुरस्कार नोबेल पुरस्कार देण्यात येतो। ओके तर बघा नोबेल पुरस्कार अतिशय महत्वाचे आहे, तर या पुरस्काराचे वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी पाहिजे। ओके आणि 2021 ला बघा तुम्हाला सांगितलं की हा जो पुरस्कार आहे शांततेचा पुरस्कार जो आहे तो ओस्लो, ओस्लो नॉर्वेची राजधानी आहे, म्हणजे बाकीचे जेवढे पुरस्कार आहेत ते सर्व पुरस्कार या ठिकाणी स्टॉकहोम मधून दिले जातात। स्टॉकहोम स्वीडनची राजधानी, स्वीडन स्टॉकहोम स्वीडन ची राजधानी येथून दिले जातात। अशा रीतीने हे पुरस्कार जे आहेत ते महत्वाचे पुरस्कार या ठिकाणी पाहिलेले आहेत। लक्षात आलं का तुमच्या 1867 म्हणजे डायनामाच्या शोध लावला, तर त्यांनी आमाप संपत्ती मिळवली आणि त्या संपत्तीचा वापर त्यांनी समाजात काम करणाऱ्या व्यक्तींसाठी देण्याची तरतूद त्यांनी मृत्यूपत्रात केली आहे। ओके या ठिकाणी पाहूया। ओके तर बघा हा पुरस्कार पाहत असताना हा पुरस्कार मरणोत्तर दिला जात नाही, मरणोत्तर दिला जात नाही। पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा, या पुरस्कार विजेत्या महात्मा गांधींना या पुरस्काराचं 5 वेळेस नामांकन। महात्मा गांधी या पुरस्कारामध्ये तुम्ही पाहत असताना सर्वात तरुण व्यक्ती, म्हणजे नोबेल पुरस्कार मिळणारी सर्वात तरुण, नोबेल पुरस्कार विजेती सर्वात तरुण व्यक्ती असा सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो। तर ती व्यक्ती आहे मलाला युसुफझई। मलाला युसुफझई ओके ही महिला, ही महिला पाकिस्तानची आहे। ओके मुलांचे शिक्षण, मुलींचे शिक्षणा संदर्भात काम केलेले त्यांनी, मुलींचे शिक्षण। आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काय की मलाला युसुफझईचं वय या ठिकाणी पुरस्कार मिळाला त्यावेळेस फक्त 17 वर्ष होत, 2014 मध्ये तिला हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे सर्वात तरुण। ओके तर बघा त्यानंतर दुसरा पॉइंट या ठिकाणी अतिशय महत्वाचा आहे, सर्वात वयोवृद्ध नोबेल पुरस्कार प्राप्त सर्वात वयोवृद्ध। ओके बघा वयोवृद्ध व्यक्तीचं नाव आहे जॉन, जॉन बी गुड एनफ, जॉन बी गुड एनफ वय वर्ष 97। ओके 97 वर्षी त्यांना हा मिळाला आहे। 2019 मध्ये रसायनशास्त्रामध्ये हा पुरस्कार मिळाला आहे, रसायन शास्त्र। तर मला जायला शांतते शांतता पुरस्कार 2014 मध्ये। तर जॉन बिडम सर्वात वयस्क आहे,
यांना सत्यनम आणि सत्र अशा दोन व्यक्ती सर्वात तरुण आणि सर्वात वयस्कर व्यक्ती नोबेल विजेत्या आहेत. ओके, तर अशा रीतीने वैशिष्ट्यपूर्ण असं नोबेल पुरस्कार आहे आपल्याला पाहण्यासारखे या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. नोबेल पुरस्काराच्या इतर काही गोष्टी आपल्याला पाहणं गरजेचं आहे. ते पुरस्कारामध्ये किती भारतीयांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. ओके, ह्या सुद्धा गोष्टी महत्वाच्या आहेत. तर बघा, आतापर्यंत चार व्यक्तींना दोनदा हा पुरस्कार मिळालेला आहे. ओके, त्यातली पहिली व्यक्ती आहे मेरी क्युरी यांना या ठिकाणी दोन चला परत एकदा नेटचा प्रॉब्लेम झालेला होतो तो मध्ये. चला जॉईन हो पटपट. नोबेल पुरस्कार या ठिकाणी पाहतोय आपण. ओके, नोबेल पुरस्कारामध्ये तुम्हाला सांगितलं की चार व्यक्तींना या ठिकाणी दोन वेळेस पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्या कोण व्यक्ती आहे तर पहिल्यांदा सांगितलं होतं तुम्हाला मेरी क्युरी. ओके, यांना सुद्धा रसायन आणि शांतता अशा दोन साठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. ओके, त्या अमेरिकेच्या आहेत. आता बघा, मेरी क्युरी या पोलंडच्या आहेत. पोलंड तीन नंबर आहे जॉन बॉर्ड. फेडरिक सिंगर या ब्रिटनचे व्यक्ती. फेडरिक सिंगर
रसायन शास्त्रामध्ये त्यांना 2 वेळेस मिळालेला आहे. ओके, तर अशा रीतीने हे व्यक्ती आहेत की त्यांना 2 वेळेस नोबेल पुरस्कार या ठिकाणी देण्यात आलेला आहे. 4 व्यक्ती अशा. ओके, मेरी क्युरी, लिनस पॉलिंग, जॉन बॉर्डोन आणि फ्रेडरिक शेगर. ओके, अशा स्वरूपामध्ये प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारले जाऊ शकतात. ओके, त्यानंतर आता पुरस्काराचे इतर वैशिष्ट्य. ओके, आता 2021 मध्ये विजेते बघा, 2021 मधले विजेते. त्याआधी तुम्हाला थोडं अनेक महत्वाच्या गोष्टी सांगतो की बघा, हा पुरस्कार आतापर्यंत 58 महिलांना दिलेला आहे. नोबेल पुरस्कार महिला जगातील टोटल 58 महिलांना 2021 पर्यंत पुरस्कार दिलेला आहे. ओके, 58 महिला आहेत विजेत्या यामध्ये. ओके, तर बघा, तर यामध्ये रेड क्रॉस शांततेचं नोबेल. बघा, प्रश्न विचारला गेलेला आहे की कोणत्या संस्थेला सर्वात जास्त नोबेल मिळाला आहे, तर रेड क्रॉस. रेड क्रॉस या संस्थेला 3 वेळा नोबेल मिळाला आहे. ओके, 3 वेळा या ठिकाणी नोबेल मिळाला आहे शांततेचा, 1917, त्यानंतर 1944 आणि 1963. अशा 3 वेळा रेड क्रॉस या संघटनेला नोबेल पुरस्कार मिळालेला. ओके, आता रेड क्रॉस आपल्याला माहिती, रेड क्रॉस कशा संदर्भात कार्य करते. ओके, रेड क्रॉस कार्य काय आहे या संदर्भात सुद्धा प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारले गेलेले आहे. आपल्याला माहिती आहे की रेड क्रॉसची स्थापना, रेड क्रॉसची स्थापना 1863 मध्ये झालेली आहे. ओके, तर ते 8 मे हा दिवस, 8 मे हा मे दिवस जागतिक रेड क्रॉस दिन म्हणून पाळला जातो. जागतिक रेड क्रॉस दिन या ठिकाणी म्हणून साजरा केला जातो. ओके, तर सर्वात महत्वाचं म्हणजे काय, रेड क्रॉस ही जी संस्था आहे त्याचं मुख्यालय, रेड क्रॉसचं मुख्यालय जिनिवा या ठिकाणी आहे. जिनिवा. ओके, तर आता ह्याच्यामध्ये बघा, रेड क्रॉसचं कार्य काय आहे. कार्य बघा, युद्ध परिस्थितीमध्ये युद्ध झाल्यानंतर जी नागरिकांना आरोग्य सेवा देण्याचं काम रेड क्रॉसच्या माध्यमातून जगभरामध्ये केलं जातं. म्हणजे जगात अतिशय महत्वाची संघटना आहे. युद्धामध्ये होरपळलेल्या देशाला आरोग्यासाठी मदत करण्याचं काम रेड क्रॉसच्या माध्यमातून जगभरामध्ये केलं जातं. ओके, रेड क्रॉस या संघटनेला आतापर्यंत 3 वेळा नोबेल पुरस्कार मिळाला. विचारलाय प्रश्न हा, रेड क्रॉस सर्वात जास्त नोबेल पुरस्कार कोणत्या संघटनेला मिळालेला आहे, तर रेड क्रॉस 2017, 1944 आणि 1963. ओके, अशा 3 वेळेस या ठिकाणी नोबेल पुरस्कार या ठिकाणी देण्यात आलेला आहे. ओके, तर 3 वेळेस रेड क्रॉसला देण्यात आलेला आहे. त्यानंतर दुसरी एक संघटना आहे, तिला पण 2 वेळेस मिळाला आहे. ती निर्वासिता संदर्भात काम करते. त्याचं नाव आहे निर्वासिता किंवा रिफ्युजी कॅम्प चालवले जातात. दुसरी संघटना आहे या ठिकाणी UNHCR. ओके, ही बघा, शरणार्थींसाठी काम करणारी संघटना आहे रिफ्युजी. रिफ्युजी संदर्भात काम करणारी संघटना आहे. या संघटनेला सुद्धा शांततेसाठी 2 वेळेस मिळालेला आहे, 1954 व 1984. ओके, 1954 व 1981 ला या संघटनेला 2 वेळा या ठिकाणी नोबेल पुरस्कार प्राप्त झालेला आहे. ओके, तर अशा रीतीने हे प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारले जाऊ शकतात. त्यानंतर आतापर्यंत बघा, टोटल जर तुम्ही विचार केला तर एकूण जर शांततेचा नोबेल पुरस्कार तुम्ही जर विचार केला तर 28 संघटनांना आतापर्यंत मिळालेला आहे. ओके, 28 संघटनांना नोबेल मिळालेला आहे. ओके,
28 संघटनांना तुम्हाला माहिती 2020 मध्ये 2020 मध्ये हा पुरस्कार शांततेचा पुरस्कार जागतिक अन्न प्रो कार्यक्रम जागतिक अन्न कार्यक्रम या संघटनेला मिळाला आहे. वर्ल्ड फूड प्रोग्राम ओके वर्ल्ड फूड प्रोग्राम या संघटनेला 2020 चा शांततेचा नोबेल म्हणजे टोटल 28 संघटनांना मिळाला आहे शांततेचा नोबेल. आतापर्यंत सर्वात जास्त जर तुम्ही म्हटलं तर रेड क्रॉसला 3 वेळेस मिळालेला आहे. ओके तर अशा रीतीने हे नोबेलचे या ठिकाणी आपल्याला पाहणे गरजेचे आहे. आता नोबेलचे बघा 2021 चे विजेते 22 ला अजून दिलं नाही 2021 चे विजेते तर पहिला आहे शांतता. ओके शांतता आहे बघा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे हा विचारलाय हा प्रश्न राज्यशिवरा मारिसा रेसा मारिसा रेसा ओके मारिसा रेसा या फिलिपाईन्सच्या देशाच्या आहेत. ओके फिलिपाईन्सच्या देशाच्या असून दोघांना मिळाला या वर्षी शांततेचा. दुसरी व्यक्ती आहेत त्रिमिती मुरातोहा दिमित्री मुरातोहा दिमित्री मुरातोहा ह्या रशियाचे आहेत. अशा दोन व्यक्तींना 2021 चा नोबेल शांततेचा मिळाला आहे. आता बघा दिमित्री मारिया रेसा या फिलिपाईन्सच्या आहेत. त्यांनी रॅपलर हे संकेतस्थळ स्थापन केलं आहे. रॅपलर हे फेसबुकवरच संकेतस्थळ असून त्यांचे फॉलोअर्स 45 लाख फॉलोअर्स आहेत. ओके तर त्यांनी या ठिकाणी बघा लोकशाही साठी शांततेसाठी असणार म्हणजे लोकशाही प्रस्थापित होण्यासाठी किंवा लोकशाही देशामध्ये शांतता प्रस्थापित होण्यासाठी त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून रॅपलर या सोशल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी जगभरामध्ये या ठिकाणी त्यांनी प्रचार या ठिकाणी केलेला आहे. दुसरी व्यक्ती आहे दिमित्री मुरातोवा यांनी रशियामध्ये या ठिकाणी बघा अभिव्यक्ती स्वातंत्र्य ओके रशियामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी कार्य केलेलं आहे. म्हणजे नागरिकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळण्यासाठी किंवा नागरिकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी त्यांनी आवाज उठवण्याचं काम रशियामध्ये केलेलं आहे. ओके तर त्यांनी एक वृत्तपत्र पण स्थापन केलेलं होतं 1993 मध्ये त्याचं नाव आहे नोवाया गॅझेटा. ओके ह्या वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी व्लादिमीर पुतीन यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणामध्ये लिखाण केले होतं. व्लादिमीर पुतीन यांची जी हुकुमशाही आहे जी एकाधिकारशाही आहे त्याला विरोध करण्याचं काम दिमित्री मुरातोव्हा यांनी रशियामध्ये केलेलं आहे. ओके एकंदरीतच काही लोकशाही बळकट होण्यासाठी कार्य अशा या व्यक्तीने केले त्यामुळं नोबेल समितीनं त्यांचा गौरव नोबेल पुरस्कार शांततेचा देऊन या ठिकाणी दोघांचा गौरव केलेला आहे. ओके दोन्हीही मारिया रेसा फिलिपाईन्स मध्ये रॅपलर या संकेतस्थळाच्या माध्यमातून त्यांनी जगभरामध्ये विशेषतः फिलिपाईन्स मध्ये लोकशाही सबलीकरण करण्यासाठी लोकशाहीचा प्रचार प्रसार करण्यासाठी नागरिकांच्या हक्कासाठी त्यांनी या ठिकाणी लिखाण केलेलं आहे. ओके आणि त्रिमित्री मुरातो हे दोघंही पत्रकार आहेत. त्या दोघांही पत्रकारांना या ठिकाणी नोबेल पुरस्कार शांततेने 2021 ला सन्मानित केलेला आहे. ओके त्यानंतर शांततानंतर या ठिकाणी लक्षात आला तुमच्या हा बघा दोन्ही व्यक्ती महत्वाचे आहेत परीक्षेला विचारलेले आहेत राज्यसेवेमध्ये लक्षात आलेलं आहे का बघा लक्षात येत नसेल तर सांगत चला. ओके चला पुढची व्यक्ती आहे बघा हा झाला शांततेचा पुरस्कार. ओके दुसरा आपण पाहूया साहित्य 2021 ला शांतता दोघांना मिळाला आहे फिलिपाईन्स आणि रशियाच्या दोन व्यक्तींना. ओके अभिव्यक्ती स्वातंत्र्य लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी कार्य केल्याबद्दल. त्यानंतर आता दुसरा पुरस्कार या ठिकाणी आहे साहित्य लिटरेचर. ओके साहित्य हा सुद्धा एक महत्वाचा पुरस्कार आहे बघा हा मिळाला आहे अब्दुल
Razak, Abdul Razak Gurnah. Oke, Abdul Razak Gurnah. Ya व्यक्तींना हा पुरस्कार साहित्याचा मिळाला आहे. ते बघा, ते मूळ टांझानियाचे आहेत. मूळ कुठले आहेत? टांझानिया. ओके, टांझानिया देशाचे असून तर ते सध्या ते वास्तव्यास सध्या ते वास्तव्य त्यांचं ब्रिटनमध्ये आहे. ओके, सध्या ब्रिटनमध्ये त्यांचं वास्तव्य आहे. तर बघा, त्यांचं लिखाण साहित्याचा मिळाला म्हणून अर्थातच त्यांचं लिखाण कशा स्वरूपाचं आहे ते आपल्याला पाहणे गरजेचं आहे. ओके, तर लिखाणामध्ये बघा, त्यांनी विस्थापित, ओके, विस्थापितांच्या गंभीर समस्येवर लिखाण केलेलं आहे. ओके, विस्थापितांचं जे पुनर्वसन करण्यासाठी, विस्थापित जगभरामध्ये मोठ्या प्रमाणात विस्थापित आहेत, त्यांच्या पुनर्वसनासाठी त्यांनी या ठिकाणी लिखाण केलेलं आहे. ओके, विस्थापितांसंदर्भात त्यांनी लिखाण केलेलं आहे. ओके, तर बघा, त्याच्यामध्ये आता जगभरामध्ये विशेषतः आफ्रिका खंडामध्ये निर्वासित जे आहेत, निर्वासितांसंदर्भात निर्वासितांचे जे प्रश्न आहेत, ते सर्व प्रश्न त्यांच्या नागरिकत्वाचे प्रश्न असतील. ओके, त्यांच्या तेथील महिलांचे प्रश्न असतील, निर्वासितांच्या महिलांचे. ओके, त्यानंतर त्यांचे बालकांचे प्रश्न असतील. ओके, त्यांच्या आरोग्याचे प्रश्न असतील, त्यांच्या त्यांच्या एकंदरीतच त्यांच्या आर्थिक आर्थिक बाबींचे प्रश्न असतील. या सर्वांवर त्यांनी आवाज उठवण्याचं काम केलेलं आहे. ओके, एकंदरीतच आता बघा, नागरिक रिफ्युजी झाल्यानंतर किंवा निर्वासित झाल्यानंतर सर्वात जास्त चटके महिला आणि बालकांना मोठ्या प्रमाणात जाणवतात, त्यावर त्यांनी या ठिकाणी अतिशय दाहकपणे लिखाण केलेलं आहे. ओके, तर त्यांचे साहित्य जे आहे, अब्दुल रझाक गुना यांचे साहित्य सुद्धा आपण पाहणे गरजेचं आहे. बघा, मेमरी ऑफ डिपार्चर हे त्यांचं पुस्तक आहे. मेमरी ऑफ डिपार्चर, ओके, हे एक पुस्तक आहे. त्यानंतर बघा, पॅराडाईज, पॅराडाईज, ओके, पॅराडाईज हे सुद्धा त्यांचं प्रसिद्ध पुस्तक आहे. त्यानंतर बघा, द लास्ट गिफ्ट, द लास्ट गिफ्ट हे सुद्धा त्यांचं प्रसिद्ध पुस्तक आहे. ओके, त्या अल्टरनेटिव्ह, त्यानंतर अल्टरनेटिव्ह हे सुद्धा त्यांचं या ठिकाणी प्रसिद्ध पुस्तक आहे. एकंदरीतच काय, तर साहित्य क्षेत्रामध्ये त्यांनी विशेषतः निर्वासितांचे प्रश्न ऐरणीवर आणलेले आहेत. निर्वासितांचे प्रश्न जगापर्यंत मांडले मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला, त्यामुळे त्यांना 2021 चा साहित्याचा नोबेल मिळालेला आहे. अब्दुल रझाक गुना हे मूळचे टांझानियाचे असून सध्या ते ब्रिटनमध्ये आहे. लक्षात आलं तुमच्या, हे लक्षात आलेलं आहे का? कार्तिक राणे मॅडम, सुदेश सर, ओके, चला नेक्स्ट घेऊयात आपण. बघा, हे साहित्य झालं, शांतता झालं. ओके, हे परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न डेफिनेटली विचारले जातात. ओके, अब्दुल रझाक गुना हे मूळ कुठले होते, असा सुद्धा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. तर अब्दुल गुना रझाक गुना यांनी कशा संदर्भात लिखाण केलेलं आहे, तर निर्वासितां संदर्भात लिखाण केलेलं आहे. ओके, हे प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारले जाऊ शकतात. ओके, तर अशा स्वरूपाचे प्रश्न. ओके, तर बघा, यानंतर शांततेच्या झाल्यानंतर, ओके, त्यानंतर या ठिकाणी आपण बघा अर्थशास्त्राचा पाहू आणि त्यानंतर मग बाकीच्या पाहूया. 3 नंबरचे आहे अर्थशास्त्र, इकॉनॉमिक्स. ओके, अर्थशास्त्रामध्ये सुद्धा 2 व्यक्तींना या ठिकाणी देण्यात आलेला आहे. एक आहे डे, 3 व्यक्तींना देण्यात आला आहे. एक आहे डेव्हिड कार्ड, डेव्हिड कार्ड हे सध्या कॅनडेन आहेत, ते सध्या ते अमेरिकेमध्ये आहे. ओके, त्यानंतर दुसरी वेश आहे जोशुआ ॲग्रिस्ट. ओके, हे आहेत अमेरिका. आणि तिसरी व्यक्ती आहे
Gudo. Himbeams. Iya, ayam multi Netherlands ya. Oke. Sadete Amerika madhe ahe. Oke. Tar asa ahe ki nahi तीन व्यक्तींना अर्थशास्त्रामध्ये नोबेल मिळाला आहे. ओके, तर त्यांनी काय केले माहिती आहे का, की यांनी त्यांचं संशोधन जे आहे संशोधन त्यांनी किमान वेतनावर केलेलं आहे. किमान वेतन. ओके, किमान वेतन किंवा त्याला आपण मजुरी असं म्हणतो. मजुरी. ओके, की मजुरी अशा स्वरूपात असावी की त्याचा कामगारांच्या जीवनावर चांगला परिणाम झाला पाहिजे. म्हणजे कामगारांचं जीवनमान जीवनमान उंचावलं पाहिजे. उंचावणे म्हणजे अशा स्वरूपाचं किमान वेतन किंवा मजुरी असणं गरजेचं आहे. जगभरामध्ये आपण बघत असतो की कामगार म्हटलं की त्याची हालाकीची परिस्थिती आहे. किती काबाड कष्ट केलं तरी त्याची हालाकीची परिस्थिती काही कमी होत नाही. त्याचं सर्वात महत्वाचं कारण असतं की किमान मजुरी. म्हणजे मजुरीचा दर असा असावा की त्याचं जीवनमान त्या ठिकाणी त्याचं उंचावणं गरजेचं आहे. तरच त्या ठिकाणी त्यांनी मजुरी या ठिकाणी गरजेची आहे. म्हणजे मजुरी चांगल्या प्रकारे करावी अशा स्वरूपाचं संशोधन त्यांनी केलंय. म्हणजे एकंदरीत म्हणजे मजुरी कमी असल्यानंतर कामगाराच्या जीवनावर कसे दुष्परिणाम होतात. दुष्परिणाम कसे होतात याचा त्यांनी अभ्यास केला आहे आणि त्यांनी या ठिकाणी मांडलेला आहे. त्यामुळं त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे इकॉनॉमिक्स मध्ये ही थेअरी या ठिकाणी मांडलेली आहे या तिन्ही शास्त्रज्ञांनी. डेव्हिड कार्ड, जोशुआ एग्रिस्ट आणि ग्युडो इम्बेन्स. ओके, अशा स्वरूपाचे तीन अर्थशास्त्रज्ञ आहेत त्यांना या ठिकाणी नोबेल पुरस्कार प्राप्त झालेला आहे. त्यानंतर बघा आता तीन पुरस्कार राहिले, तीन झाले तीन राहिले, भौतिक शास्त्र, रसायनशास्त्र, वैद्यक शास्त्र. ओके, तर बघा आता भौतिक शास्त्राचं बघूया. भौतिक शास्त्र फिजिक्स. भौतिक शास्त्र. ओके, आता भौतिक शास्त्रामध्ये तीन व्यक्तींना या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. एक व्यक्ती आहे डॉक्टर शुकोरो मनाबे अर्थातच जपान. दुसरी व्यक्ती आहे डॉक्टर जॉर्जियो पेरेसी. जॉर्जियो पेरेसी ही व्यक्ती आहे इटली. आणि तिसरी व्यक्ती आहे डॉक्टर क्लाउस हॅसलमन. ओके, ही व्यक्ती आहे जर्मनीची. हे भौतिक शास्त्रज्ञ आहेत. तिन्ही डॉक्टर सुकोरे मनाबो जपानचे, जॉर्जियो पॅरिसची, डॉक्टर क्लाउस हॅसमन, तिन्ही व्यक्ती त्या ठिकाणी भौतिक शास्त्र 2021 ला सन्मानित केलेलं आहे. आता यांनी कार्य केले काय केले नाही. ओके, तर त्यांचं कार्य बघा, पृथ्वीचं जे हवामान आहे पृथ्वीच्या हवामानाचा त्यांनी अभ्यास केलेला आहे. पृथ्वीचे हवामान. ओके, पृथ्वीचे हवामान त्यांनी कशा स्वरूपात आहे म्हणजे पृथ्वीच्या हवामानाचा त्यांनी या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. तर पृथ्वीच्या हवामानाचा अभ्यास करून की पृथ्वीच्या हवामानाचा किंवा पृथ्वीच्या वातावरणामध्ये बदल झाल्यानंतर कशा स्वरूपात विविध स्वरूपात कसे दुष्परिणाम आपल्या पृथ्वीवर होतात. ओके, पृथ्वीच्या बदललेल्या हवामानाचा वेळोवेळी बदललेल्या हवामानाचा कशा स्वरूपात दुष्परिणाम होतात याचा त्यांनी या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. ओके, पृथ्वीच्या वातावरणाचा अभ्यास त्यांनी या ठिकाणी केलेला आहे. त्याच्या दुष्परिणामाचा अभ्यास त्यांनी या तिन्ही भौतिक शास्त्रज्ञांनी केलेला आहे. ओके, त्यामुळे तिन्ही शास्त्रज्ञ तुम्हाला परीक्षेला विचारले जाऊ शकतात. आता मला सांगा तुम्ही अर्थशास्त्रामध्ये. ओके, अर्थशास्त्रामध्ये जे संशोधन केले नोबेल मिळाले ते कशासाठी कशा संदर्भात संशोधन त्यांनी केले. अर्थशास्त्र तुम्हाला सांगितले की अर्थशास्त्रामध्ये कशाच्या संशोधनासाठी 2021 ला नोबेल मिळाला आहे. कोणी सांगू शकेल?
अर्थशास्त्रातील कोणत्या बाबींच्या संशोधनासाठी नोबेल मिळाला? ओके, बघा मजुरी, मजुरीचा परिणाम, राईट, वेतन, मजुरी वेतन. तसंच अर्थशास्त्र भौतिक शास्त्रामध्ये पृथ्वीच्या वातावरणाचा, पृथ्वीच्या हवामानाचा कशा स्वरूपात दुष्परिणाम होतात याचा अभ्यास या ठिकाणी तीन शास्त्रज्ञांनी केलेला आहे. त्यासाठी हा संतरणा नोबेल मिळालेला आहे. लक्षात आलं? चला पुढे झालं भौतिकशास्त्र, अर्थशास्त्र, भौतिकशास्त्र झालं. आता रसायन आणि वैद्यक शास्त्र राहिलं. पुढचं आहे चार आहे रसायनशास्त्र. अतिशय महत्वाचं आहे रसायनशास्त्र. रसायनशास्त्रामध्ये सुद्धा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारायचा आहे. दोघांना या ठिकाणी मिळालेला आहे. एक व्यक्ती आहे बेंजामिन लिस्ट, बेंजामिन लिस्ट, ओके, ही व्यक्ती आहे जर्मनीची, ओके. आणि दुसरी व्यक्ती आहे डेव्हिड मॅकमिलन, डेव्हिड मॅकमिलन, ही व्यक्ती आहे स्कॉटलँड, ओके, ही व्यक्ती आहे स्कॉटलँड. बघा अतिशय महत्वाचं संशोधन आहे यांचं दोघांचं पण. ओके, त्यांनी काय केलं संशोधन माहितीये का? संशोधन बघा, एक त्यांनी असा नवीन रेणू कार्बन उत्सर्जनाच्या मदतीने हरित रसायनची पायाभूत घातली. हरित रसायन, हरित रसायन शास्त्राची निर्मिती केली आहे. ओके, हरित रसायन शास्त्र. ओके, तर त्यांनी नवीन एक असा कार्बन तयार केलेला आहे, नवीन असा रेणू कार्बन उत्सर्जनाच्या तयार करून हरित रसायनाची पायाभरणी केलेली आहे. ओके, तर त्यांनी हरित रसायन शास्त्राची सुरुवात त्यांनी केलेली आहे उत्प्रेरकाच्या माध्यमातून. ओके, उत्प्रेरकाच्या उत्प्रेरकाच्या माध्यमातून त्यांनी हरित रसायन या संशोधन या ठिकाणी केलेलं आहे दोन शास्त्रज्ञांनी, बेंजामिन लिस्ट आणि डेव्हिड मॅकमिलन यांनी. ओके, हे लक्षात असू द्या तुम्ही. ओके, हरित रसायन, तर त्यामध्ये बघा ओके, तर अशा रीतीने हे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात रसायन क्षेत्रामध्ये. त्यानंतर रसायनशास्त्र नंतर आता वैदिक शास्त्र शेवटचं सव्वा सहा नंबर कीवर्ड सांगतोय फक्त तुम्हाला कीवर्ड वैदिक शास्त्र. ओके, वैदिक शास्त्र हा सुद्धा एक महत्वाचा विषय आहे. त्याच्यामध्ये दोन व्यक्तींना, दोन शास्त्रज्ञांना मिळालेला आहे. एक आहे डॉक्टर डेव्हिड जुलियस, डेव्हिड जुलियस, ओके, आणि दुसरी व्यक्ती आहे डॉक्टर आर्डम पॅटा, पॅटा पोटियम, पॅटा पोटियम. आता हे दोघही अमेरिकेचे आहेत. आता वैदिक शास्त्रामध्ये काय त्यांनी संशोधन केलं? काय म्हणताय? कसे माहितीये का राणे मॅडम, तुम्हाला सांगण्याचा माझा एकच उद्देश आहे की परीक्षेमध्ये जर प्रश्न पडला, प्रश्न कसा पडणार आहे तुम्हाला की बाबा चुकून जर प्रश्न पडला की बाबा रसायनशास्त्रातलं जे संशोधन आहे ते कशा संदर्भातलं आहे. ओके, रसायनशास्त्र तर हरित, बरोबर आहे, हरित रसायनशास्त्र, बरोबर आहे. किंवा तुम्हाला जर असं विचारला प्रश्न त्यांनी की अर्थशास्त्रामध्ये कशा संदर्भातल्या शास्त्रज्ञांनी संशोधन केलं आहे, तर कशा मजुरी संदर्भात, वेतन संदर्भात संशोधन केलेलं आहे. ओके, तर अशा रीतीने हे प्रश्न तुम्हाला फक्त लिहून काय देतोय की परीक्षेमध्ये तुम्हाला हे पाठ करण्यात एखादा दुसरा प्रश्न जर पडला तर तुमच्या ह्या डोळ्यासमोर गेल्यानंतर तुम्हाला ते लक्षात राहील. आता समजा वैदिक क्षेत्र डेव्हिड जुलियस आणि आर्मंड पॅटाबॉलिक हे अमेरिकेचे आहे, तर त्यांनी काय केलंय माहिती का? कीवर्ड सांगतोय तुम्हाला, त्या शास्त्रज्ञाचं नाव आणि कीवर्ड हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. चुकून असा प्रश्न पडला
वैदिक शास्त्रामध्ये कोणी कोणाला मिळालंय तर तुम्हाला या ठिकाणी बरोबर येणे गरजेचं आहे. ओके, त्यासाठी तुम्हाला हात खुलून जाण्यासाठी जनद्रे समोर जाण्यासाठी हे तुम्हाला मी घेत आहे बरोबर आहे. आणि हे तुम्ही घरी तुम्ही वाचू शकत नाही किंवा तुमच्या लक्षात सुद्धा राहणार नाही घरी, त्यासाठी तुम्हाला ह्या गोष्टी अवघड गोष्टी आहेत थोड्या, परंतु तुम्हाला हे अभ्यासणं गरजेचं आहे लक्षात घ्या. आता वैदिक शास्त्रामध्ये, वैदिक शास्त्रामध्ये बघा अतिशय महत्वाचं आहे की मानवी मानवी शरीरात तापमान आणि स्पर्श यांची संवेदना ओळखण्याचं यंत्र यांची संवेदना ओळखण्याची रिसेप्टर किंवा त्याला आपण काय संवाहकाचा शोध लावला, संवाहकाचा इंग्लिश मध्ये त्याला रिसेप्टर असे म्हणतात शोध लावला. बघा की मानवी कल्याणासाठी की मानवी शरीरात तापमान आणि स्पर्श यांचा तापमान स्पर्श याची संवेदना ओळखण्याच्या संवाहकाचा किंवा त्याला रिसेप्टरचा त्यांनी शोध लावलेला आहे. ओके, कुणी लावलेला आहे? डेव्हिड जुलियस आणि आर्मनो पॅरापेटियम या दोन वैदिक शास्त्रज्ञांनी मानवी शरीरातील तापमान आणि स्पर्श हे ओळखण्यासाठी एक रिसेप्टर त्यांनी संशोधन केलेला आहे. त्या संशोधनासाठी त्यांना 2021 नोबेल पुरस्कार मिळाला आहे. ओके, तर अशा रीतीने नोबेल पुरस्कार परीक्षेमध्ये तुम्हाला विचारले जाऊ शकतात. त्याचा तुम्हाला एक थोडक्यात शॉर्ट मध्ये या ठिकाणी त्यांचं नाव आणि त्यांनी कोणतं संशोधन केलं आहे ते तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ओके, लक्षात आलं का तुमच्या हे? ओके, लक्षात आलं का? बघा, एकदा तुम्ही अवघड भाग आहे, अवघड टॉपिक आहे हा, पण तुम्हाला लक्षात राहणं गरजेचं आहे. हे तुमच्या हाताखालून जाणं अतिशय गरजेचं आहे. ओके ओके, अशा रीतीने हे टॉपिक थोडा अवघड होता मला मान्य, परंतु तुम्हाला हे डोळ्यासमोर जाणं गरजेचं आहे. ओके, आता बघा नोबेल पुरस्कारामध्ये तुम्हाला माहिती की शांततेचा नोबेल पुरस्कार मारिया रेसा आणि दिमित्री मुरातोवा ह्या दोन व्यक्तींना मिळाला आहे. त्यांनी तुम्हाला सांगितलं की शांततेच्या त्यांनी काय केलेलं आहे की लोकशाही रक्षणासाठी त्यांनी लिखाण केलेलं आहे पत्रकारांनी. दोन पत्रकारांना यावर्षी नोबेल शांततेचा मिळालेला आहे. ओके, तर त्यानंतर साहित्य तुम्हाला सांगितले अब्दुल गुनाह रजाक हे टांझानियाचे आहेत, ब्रिटन स्थित टांझानियाचे अब्दुल रजाक गुना यांनी तुम्हाला सांगितलं की रिफ्युजी संदर्भात लिखाण केलेलं आहे. ओके, निर्वासितांसंदर्भात विस्थापितांसंदर्भात अब्दुल रजाक गुना यांनी लिखाण केलेलं आहे. ओके, त्यानंतर अर्थशास्त्र सांगितलं तुम्हाला, अर्थशास्त्रामध्ये डेव्हिड कार्ड ज्युस आष्टीर आणि गिल्टो एम्बर्ट यांनी मजुरी प्रतिमान किंवा मानवी आरोग्यासाठी मानवी कल्याणासाठी किंवा मजुरांच्या जीवनमान उंचावण्यासाठी मजुरी किती असावी वेतन किती असावी याचा त्यांनी अभ्यास केलेला आहे. आता भौतिक शास्त्र, आता भौतिक शास्त्रामध्ये तुम्हाला सांगितले की त्यांनी या ठिकाणी बघा हवामानातील अनिश्चितता वातावरणातील पृथ्वीची अनिश्चितता अनिश्चित हवामानाचा त्यांनी अभ्यास केलेला आहे भौतिक शास्त्रामध्ये. त्यानंतर रसायनशास्त्र तुम्हाला सांगितलं की हरित रेणू आणि हरित रसायनशास्त्र अशा स्वरूपाचा त्यांनी संशोधन केलेलं आहे तीन शास्त्रज्ञ. तर हे त्यानंतर वैदिक शास्त्र, वैदिक शास्त्रामध्ये तुम्हाला सांगितलं की मानवी शरीराचं तापमान आणि स्पर्श त्याच्या संवेदनाचा अभ्यास करणारं किंवा संवेदना ओळखणार रिसेप्टर त्यांनी या ठिकाणी दोन शास्त्रज्ञांनी शोधलेलं आहे. तर अशा रीतीने हे 2021 चे नोबेल पुरस्कार विजेते होते. ओके, तर तुम्हाला बऱ्यापैकी समजलं असेलच, कारण टॉपिक अवघड जरी असला तर हे तुम्हाला माहिती असणं अत्यंत गरजेचं थोडं मी मानतो. ओके, आता ह्याच्यामध्ये का भारतीय व्यक्ती नोबेल विजेते, भारतीय अतिशय महत्वाचा प्रश्न आहे हा. परीक्षेमध्ये तुम्हाला विचारले जातात की आतापर्यंत किती भारतीयांना नोबेल पुरस्काराने सन्मानित केलेला आहे. ओके, त्यातली पहिली व्यक्ती तुम्हाला माहिती आहे, कोण आहे सांगा बरं पहिली व्यक्ती ज्यांना नोबेल पुरस्कार प्राप्त झालेला आहे, नोबेल प्राप्त होणारी पहिली व्यक्ती? रवींद्रनाथ टॅगोर,
बागोत ओके त्यांना 1913 मध्ये 1913 मध्ये गीतांजली गीतांजली या काव्य संग्रहासाठी हा नोबेल पुरस्कार प्राप्त झालेला आहे भारतातील पहिली व्यक्ती आहे ज्यांना हा नोबेल पुरस्कार या ठिकाणी प्राप्त झालेला आहे ओके त्यानंतर या ठिकाणी दुसरी व्यक्ती आहे सीव्ही रमण किंवा डॉक्टर चंद्रशेखर वेंकट रमण चंद्रशेखर वेंकट रमण त्यांना 1930 मध्ये 1930 मध्ये रमणीपेठ या भौतिक शास्त्रामध्ये मिळाले आहे ओके तर यांना साहित्यासाठी मिळाले आहे ओके साहित्य भौतिक शास्त्र दुसरी चला थोडा वेळ इंटरनेटचा व्यत्यय येतो कधी मध्ये ओके तर बघा तुम्हाला सांगितलं की भारतीय नोबेल विजेते भारतीय नोबेल विजेते मला सांगितले किती आहेत भारतीय नोबेल विजेते 10 ओके परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो आतापर्यंत किती भारतीयांना नोबेल पुरस्कार या ठिकाणी दिलेला आहे त्यातले एक व्यक्ती सांगितली तुम्हाला रवींद्रनाथ टागोर ओके 1913 मध्ये त्यांना प्राप्त झालाय साहित्यासाठी गीतांजली ओके त्यानंतर दुसरी व्यक्ती आहे डॉक्टर सीव्ही रमण त्यांना मिळालं आहे 1930 मध्ये रमणीपेठ कशासाठी मिळालं आहे भौतिक शास्त्र त्यांना साहित्य त्यानंतर तिसरी व्यक्ती आहे डॉक्टर हरगोविंद खुराना गोविंद खुराना यांना मिळाले 1968 मध्ये ओके त्यांना वैदिक शास्त्रासंदर्भात सिंथेटिक जीन्स वैदिक शास्त्र चौथी व्यक्ती आहे मदर तेरेसा
चौथी व्यक्ती आपल्या भारताची प्रसिद्ध मदर तेरेसा. ओके, त्यांना मिळाला आहे 1979 मध्ये. ओके, शांततेचा मिळाला आहे त्यांना. ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या माध्यमातून त्यांनी शांततेसाठी काम केलेलं आहे. ओके, त्यांना बघा व्हॅटिकन सिटी मधून त्यांना संत ही पदवी बहाल केलेली आहे. 2013 मध्ये सेंट संत ही पदवी सुद्धा या ठिकाणी बहाल केलेली आहे. पाचवी व्यक्ती आहे बघा सी चंद्रशेखर. त्यांना मिळालं आहे चंद्रशेखर लिमिट 1983 मध्ये. चंद्रशेखर लिमिट लिमिट भौतिक शास्त्रामध्ये त्यांना मिळालं आहे. ओके, पाच. त्यानंतर सहावी व्यक्ती आहे डॉक्टर अमर्त्य सेन. आता अमर्त्य सेन इकॉनॉमिक्स मध्ये मिळाले त्यांना अर्थशास्त्रामध्ये. तर त्यांनी काय कल्याणकारी अर्थव्यवस्था कल्याणकारी लोककल्याणकारी अर्थव्यवस्था कशा स्वरूपात निर्माण करता येईल, सामान्य माणसाला आर्थिक तत्व आहे ते कसं करता येईल, त्यासाठी त्यांनी बघा पाकिस्तानचे महबूब उल हक आणि अमर्त्य सेन या दोघांनी मिळून ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स हा तयार केला आहे 1990 मध्ये. SDI ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स 1990 मधून देशामध्ये तयार केला जातो. आता 2020 मध्ये त्याची आकडेवारी आलेली आहे, भारताचा 184 देशामध्ये भारताचा 131वा नंबर आहे. 189 देशामध्ये भारताचा 131वा नंबर आहे. असं अमर्त्य सेन लोककल्याणकारी अर्थव्यवस्था तर अर्थशास्त्रामध्ये मिळणारे पहिली व्यक्ती आहे. ते दुसरी व्यक्ती आपण पाहणार आहोत नंतर. ओके, त्यानंतर आहे सातवी व्यक्ती फियस नायपॉल. ओके, फियस नायपॉल 2001 मध्ये साहित्य क्षेत्रासाठी त्यांना या ठिकाणी नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. ओके, त्यानंतर 8 नंबरची व्यक्ती आहे व्यंकटरमण रामकृष्णन. ओके, त्यांना 2009 मध्ये पुरस्कार मिळाला आहे. ओके, शांततेसाठी हा पुरस्कार कशासाठी मिळाला आहे, 2009 मध्ये रसायनशास्त्रासाठी. ओके, त्यानंतर 9 नंबरची व्यक्ती आहे कैलास सत्यार्थी. त्यांना 2014 मध्ये शांततेचा मिळाला आहे, शांतता बचपन बचाव यासाठी त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. हॅलो, तर कैलास सत्यार्थी हे 9वी व्यक्ती आहेत. त्यानंतर बघा 10वी व्यक्ती आहे अभिजित बॅनर्जी. त्यांना 2019 मध्ये अर्थशास्त्रामध्ये नोबेल पुरस्कार मिळाला आहे. कशामध्ये, अभिजित बॅनर्जी म्हणजे अर्थशास्त्रामध्ये दुसरी व्यक्ती आहे. पहिली व्यक्ती आहेत अमर्त्य सेन, दुसरी व्यक्ती अभिजित बॅनर्जी. असे टोटल 10 व्यक्ती आहेत की त्यांना हा नोबेल पुरस्कार भारतीय व्यक्ती आहेत त्यांना नोबेलने मिळाला आहे. रवींद्रनाथ टागोर गीतांजलीसाठी, शिवीर रमन, हरगोविंदन खुराना, मदर तेरेसा, सी चंद्रशेखर, अमर्त्य सेन, व्ही एस नायपॉल. साहित्यासाठी 2 आहेत, भौतिकशास्त्रासाठी 2 आहेत, रसायनशास्त्रासाठी 2 आहेत. ओके, शांततेसाठी या ठिकाणी 2 आहेत. ओके, तर अभिजित बॅनर्जी अर्थशास्त्रासाठी 2 आहेत. असे करून 10 व्यक्ती आपली भारतीय या ठिकाणी नोबेल घेतले. ओके, तर अशा रीतीने हे परीक्षेमध्ये तुम्हाला या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. ओके,
आता याच्या व्यतिरिक्त नोबेल पुरस्कार तुम्हाला विचारले जात नाहीत. ओके, आज तुम्हाला खूप डीप मध्ये घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुमच्या डोळ्या खालून हाताखालून जर ह्या गोष्टी गेल्या तर कधीही विसरत नाहीत, लक्षात घ्या तुम्ही. त्यामुळं याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. हे झाले नोबेल पुरस्कार. आता मला सांगा तुम्ही, डायनामाइटचा शोध कधी लागलेला आहे? मला उत्तर द्या आता थोडं. नोबेलची मला खूप सांगितलं मी. आता नोबेलचा संदर्भात अल्फ्रेड नोबेल यांनी डायनामाइटचा शोध केव्हा लावलेला आहे? चुकू द्या, काय अडचण नाही. राईट, 1817 मध्ये. ओके, नोबेल पुरस्काराची सुरुवात केव्हा केलेली आहे, करण्यात आलेली आहे? नोबेल पुरस्काराची सुरुवात केव्हा झालेली आहे? नोबेल पुरस्काराची सुरुवात केव्हा झालेली आहे? 1901 मध्ये. राईट. तर मला सांगा, सर्वात जास्त नोबेल मिळणारी संस्था, शांततेचा नोबेल मिळणारी संस्था कोणती आहे? सर्वात जास्त नोबेल मिळणारी संस्था, रेड क्रॉस. राईट. ओके, रेड क्रॉसला किती वेळेस नोबेल मिळाला आहे? रेड क्रॉसला किती वेळेस नोबेल मिळाला आहे? राईट, 3 वेळेस. ऍब्सोल्युटली बरोबर आहे. त्यानंतर सांगा मला की सर्वात कमी वयाची नोबेल विजेती कोण आहे? सर्वात कमी वयाची मला ओके चालते मला. राईट. सर्वात जास्त वयाची व्यक्ती कोण आहे? जॉन एफ गुडेनफ. ओके, जॉन एफ गुडेनफ. ओके, आता तुम्हाला सांगितलं होतं की आतापर्यंत किती संस्थांना नोबेल देण्यात आलेला आहे? आतापर्यंत किती संस्थांना शांततेचा नोबेल दिलेला आहे? किती संस्थांना? 28. ऍब्सोल्युटली बरोबर आहे. ओके, तर अशा रीतीने आजचं सेशन, नोबेल पुरस्काराचं सेशन संपलेलं आहे. उद्या मी तुम्हाला राहिलेले पुरस्कार आणि उद्या गव्हर्नमेंटच्या योजना तुम्हाला मी घेणार आहे. ओके, शासनाच्या निर्देशांक अहवाल, गव्हर्नमेंटच्या योजना, परीक्षा मनोभाव मी तुम्हाला या ठिकाणी घेणार आहे. तर आज आपला वेळ कमी असल्यामुळे आज एवढंच आपण या ठिकाणी थांबतोय. ओके, काही अडचणी असेल तर आपण उद्याच्या सेशनमध्ये आणि अडचणी कंटिन्यू तुमच्या मी घेण्याचा प्रयत्न करतो. ओके, चला, थँक्यू सर्वांना, गुड नाईट. ओके चालते. ओके, उद्याच्या सेशनमध्ये आपण बाकीचा भाग, राहिलेला भाग आपण या ठिकाणी प्रॉपरली कंटिन्यू करूयात. ओके, चला, गुड नाईट सर्वांना.